बारामती तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामती तहसील कार्यालयावरती संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानासाठी मोर्चा काढण्यात आलाय. 600 रुपयांवरून अनुदान 3,400 रुपये मिळावे, अनुदान मंजुरीसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवावी, प्रकरण मंजुरीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, अनुदान वेळेवर मिळावे, राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना भरपाई 1,00,000 रुपये मिळावी, आम आदमी विमा योजनेचे क्लेम तातडीने मंजूर व्हावी, अशा अनेक मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. भाजप सरकार गरीब लोकांची चेष्टा करीत आहे. संजय गांधी निराधार योजनेचे मिळत असलेले अनुदान तुटपुंजे आहे, यामुळे गोरगरीब लोकांना घर संसार चालवणे मुश्किल होत आहे. हे सरकार आल्यापासून भरमसाठ वाढ झाली आहे, यामुळे योजनेत वाढ करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेची भरपाई 20,000 वरून 1,00,000 करण्यात यावी, या सगळ्या मागण्या मान्य होत नसल्याने आज सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयावरती तहसील यांना निवेदन दिले आहे, असे संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे यांनी सांगितले. खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली बारामती शहर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं तहसील कार्यालयावरती संजय गांधी निराधार योजना अनुदानामध्ये वाढ झाली पाहिजे आणि लोकांना 600 रुपयावरून 3,400 रुपये अनुदान मिळालं पाहिजे या विविध मागण्यांच्याकरता आम्ही इथं तहसील कार्यालयावरती आलेलो आहे. खरं पाहिलं तर सरकार हे गरिबांची चेष्टा करत आहे. आज समाजामध्ये विधवा, परित्यक्ता, मतिमंद, मूकबधीर, अपंग, कर्करोग, HIV ग्रस्त असे कितीतरी वयस्कर माणसं आज समाजामध्ये आणि त्यांना 600 रुपये पेन्शन किती सालापासून ठेवणार आहे. आज राज्यामध्ये खरं पाहिलं तर 20 रुपयामध्ये काय मिळतं आणि या परिस्थितीमध्ये सरकारवरती दबाव आणण्याच्याकरता आणि त्यांना या संघटनेच्या माध्यमातून एक मागणं मागण्याकरता आता महिला आमच्या भगिनी या ठिकाणी आलेले आणि खरोखरच शासन इथून खरं तरी काहीतरी बोध घेणार आहे का हे आम्हाला अपेक्षा. प्रशांत पे, सेवन स्टार न्यूज, बारामती.